शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। तासगाव नगरपालिकेचं स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर कधी येणार? शेजारच्या विटा नगरपालिकेचा देशात पहिला क्रमांक, मात्र तासगावच्या पहिल्या 20 मध्ये सुद्धा नाही। जानेवारी 2016 पासून स्वच्छ सर्वेक्षण योजनेसाठी भारतभरातून काही निवडक शहरे घेतली जातात व त्या अंतर्गत स्वच्छतेचे निकष लावून त्या शहराचे सर्वेक्षण केले जाते। शेवटी भारतभरातून जी शहरे निवडली जातात त्या शहरांमधील स्वच्छता पाहून त्यांना नंबर दिले जातात। 2016 पासून तासगाव नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभाग घेत आहे, पण 2016 पासून तासगाव नगरपालिका एकदाही पहिल्या 20 मध्ये आली नाही। प्रत्येक वेळी नगरपालिकेतील सत्ताधारी सांगत असतात आम्ही विकास करतो, मग या विकास कामाचे रूपांतर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये का होत नाही? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। यापूर्वी तासगाव नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये एकदा 22वा तर एकदा 40वा नंबर आल्याचं बोललं जातं। तासगाव नगरपालिकेचा नंबर या पहिल्या 20 मध्ये का येत नाही याचा वज्रधारीने घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी डॉक्टर केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेच्या घेतलेल्या स्पर्धेमध्ये विटा नगरपालिकेने देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे। ही गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद आहे। विटा शहरामध्ये आम्ही नेहमी पाहतो खूप चांगले उपक्रम राबवले गेलेले आहेत। स्वच्छता चांगली आहे, रस्ते मोठे आहेत, पार्किंगच्या सुविधा आहेत। हे सर्व पाहत असताना आम्ही तासगावकर म्हणून जेव्हा तासगाव शहराकडे पाहतो तेव्हा तासगाव शहरावरती गेले 30-31 वर्ष झालं आबा किंवा काटाकाटांची सत्ता आहे। या सत्तेमध्ये अनेक आश्वासनं दिली गेली, तासगाव शहराला शांघाई करण्यापर्यंतची आश्वासनं दिली गेली, परंतु ठोस अशी भूमिका नसलेले, तासगाव शहरात न राहणारे, आजूबाजूच्या खेडेगावात राहणारे जे नेतृत्व आहेत, जे ह्या शहरातच राहिला नाही ते ह्या शहराचं नेतृत्व करू पाहत आहेत। प्रत्यक्षात डेंग्यूचा डास त्यांना चावत नसल्यामुळं त्यांना जास्त काही देणं घेणं या शहराविषयी नाही आहे। या परिस्थितीमध्ये मागील 5 वर्षांमध्ये जर बघितलं तर तासगाव शहरामध्ये मूलभूत असं कुठलंही काम सत्ताधाऱ्यांनी केलं नाही आणि विरोधकांनी देखील शांतता पाळून त्यांना मुक्त पाठिंबाच दिला। या परिस्थितीमध्ये आता नुकतेच अतिप्रचंड खर्चात असं ड्रेनेज योजनेचं काम बघितलं तर ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे। कुठल्याही शासकीय कमिटीद्वारे जर त्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी निघणार आहेत हे नागरिकांना देखील चांगलं माहीत आहे। त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये स्वच्छतेचे ठेकेचे प्रश्न असतील, आणणी असतील, वड्यावरती किंवा कापूर नदीवरती केलेला अनावश्यक खर्च असेल, अशा अनेक गोष्टी आहेत। या सर्व गोष्टी बाजूला सोडून त्यांनी काय केलं याच्यापेक्षा काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून, काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी असं आश्वासन देऊ इच्छितो की येणाऱ्या पुढील नगरपालिकेमध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहणं गरजेचं आहे, तिसरा पर्याय म्हणून पाहणं गरजेचं आहे। ते जर तासगावच्या नागरिकांनी, तासगावकरांनी जर केलं तर आम्ही तासगावकर या पॅटर्नखाली आम्ही जसं कोरोनाच्या काळात काम केलं किंवा अन्य काम केली तशीच तासगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ। जे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बाहेर काढून सर्वसामान्य लोक नगरपालिकेचा कारभार कसा करतील, शहरात राहणारे लोक शहराचा कारभार कसा करतील या दृष्टीने प्रयत्न करू। पाणीपट्टी माफ करणं असेल, हो मी जबाबदारीनं बोलते, मोफत पाणी देणं असेल, स्वच्छता देणं असेल, तुम्हाला मोफत प्रत्येक कुटुंबाला मोफत रोजचं 20 लिटर ॲक्वाचं पाणी देणं असेल, असे अनेक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं आम्ही ब्लूप्रिंट तयार केलेले आहे, त्या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत। तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील तासगाव शहरांना एक चांगला पर्याय म्हणून आमच्याकडे पाहिलं तर आम्ही देखील विट्याप्रमाणे तासगाव शहराला भारतामध्ये एक नंबरला नेऊ शकतो। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विटा नगरपालिकेला नुकताच पहिला क्रमांक, प्रथम क्रमांक मिळाला आहे। आज पहिल्यांदा मी विटा नगर परिषदेचं माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। पण तासगावसारख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आलेल्या नगरपालिकेला पहिल्या 10 नंबरमध्ये आपली जागा, आपलं स्थान का मिळवता आलं नाही?
या 10 स्थान न मिळवता येणं हे तासगावच्या दृष्टीने दुर्दैवाचं आहे. प्रशासन म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ही लोकं कमी पडली का नागरिक म्हणून आपल्या बाजूने आपले आपण काहीतरी द्यायला कमी पडलो हे नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. नागरिक म्हणून सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपण या ठिकाणी आपलं स्वच्छतेच्या बाबतीतचं आपलं जे योगदान आहे ते नगरपालिकेसाठी किंवा या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपल्या भागासाठी देणं गरजेचं आहे आणि ते आपण दिलं पाहिजे. या ठिकाणी मला सांगणं तेवढंच तात्पर्याचं वाटतं आहे की 2012 ज्यावेळेला आमचे वडील आदरणीय दिनकरदादा धाबुगडे नगराध्यक्ष होते त्यावेळेला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चालू होतं. तासगावचा या महाराष्ट्रामध्ये 2 दुसरा नंबर आला होता स्वच्छता सर्वेक्षणामध्ये आणि या ठिकाणी 20 लाखांचं बक्षीस मिळालं होतं. आज करोडोंचं या ठिकाणी निधी मिळत असताना त्याचबरोबर बक्षीसं देखील करोडोमध्ये असताना आपल्या तासगाव नगरपालिकेचा नंबर पहिल्या 10 येत नाही ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. नमस्कार, मी शरद शेळके. तासगाव नगरपालिका ही विटा असेल किंवा पलूस असेल या नगरपालिकेच्या अधोगर निर्माण झालेली नगरपरिषद, परंतु तासगाव नगरपरिषदेचा विकास बघितला तर गटारी आणि रोडमध्येच अडकलेला आहे. मुळामध्ये येथील सत्ताधारी असतील किंवा जे विरोधक म्हणून निवडून गेलेले आहेत ते असतील यांना विकासाचा अर्थच माहीत नाही असं दिसतंय. कारण की हे वारंवार विकासाची मागणी करणाऱ्या लोकांच्या तोंडावर रोड आणि गटरीचा शिक्का मारतात. म्हणजे इथं रोड आणि गटरी आम्ही करतोय हे सांगतायत. मुळामध्ये विकास म्हणजे काय तर इथं रोजगार निर्मिती होणं आवश्यक होती. इथं हवेचं किंवा पर्यावरणाच्या बाबतीतलं रक्षण होणं जे गरजेचं होतं. इथं शिक्षणाच्या बाबतीतली धोरणं काय आहेत, इथं आरोग्याच्या बाबतीतली धोरणं काय आहेत, तर इथं ह्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार हवा पाणी पर्यावरण आर्थिक सामाजिक समानता ह्या गोष्टींचं अक्षरशः दुर्लक्ष केलं जात आहे. यांना इथं विकासाचा अर्थ समजत नसल्यामुळे यांना विकास करता येत नाही. खरं तर यांनी फक्त कंत्राटदारांचं रोजगार हमी योजना निर्माण केलेले आहे, यांना विकास कळत नाही. आता तासगाव शहराचा भाग बनला तर वरची गल्लीमध्ये 40,000 लोकांचा संडास मराठी शाळेच्या मैदानावर हे गोळा करत आहेत. किंवा नगरपालिकेनं दारूबंदीचा ठराव घेतला त्याच्यानंतर 3 निघाले नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, हे कसं काय शक्य होत आहे? येथील तरुण पोरं गांजा ओढून बेधुंद व्हायला लागली ह्याच्यावर कुठं लक्ष नाही? येथील मराठी शाळा बंद पडण्याच्यासाठी प्रयत्न केले जातात ह्याच्यावर कुठं लक्ष नाही? इथं कोणत्या प्रकारे वृक्षारोपण होत नाही, उद्योगधंदे उभा केले जात नाहीत, येथील तरुण अक्षरशः बेरोजगार व्यसनाधीनतेच्या मार्गाला जात आहे. येथील कष्टकरी जो शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल हा देशोधडीला लागत आहे. तर या नगरपालिकेनं विकासाच्या बाबतीमध्ये सखोल अशी विचार करून आत्मटीकासुद्धा करायला पाहिजे की आपण नक्की ह्या तासगावला कोणत्या दिशेला नेत आहे आणि ह्या तासगावचं आपण नेमकं करणार काय आहे. तर लोकांनी सुद्धा याचा विचार करून ह्या लोकांना इथून घालवलं पाहिजे तर आपला विकास होईल असं मला वाटतं. इथं आता आपण अजून एक विचार केला तर शेती मोठ्या प्रमाणात आहे, तर शेतीसाठी काय अर्थव्यवस्था तयार केलेली आहे नगरपालिकेनं, काय योजना आहेत नगरपालिकेच्या? 0% योजना आहेत. बेरोजगारीसाठी यांनी इथं जी MIDC आहे त्याची आवश्यकता होती, पण MIDC फक्त यांच्या आश्वासनापुरतं राहिलेलं आहे, त्याच्या पलीकडे हे जातच नाहीत MIDC बाबतीमध्ये. हा एक भाग बघितला. आरोग्याचा भाग बघा तुम्ही, इथं जो केलेलं आहे त्याच्या पलीकडे हे जातच नाहीत MIDC बाबतीमध्ये. हा एक भाग बघितला. आरोग्याचा भाग बघा तुम्ही, इथं जो ग्रामीण रुग्णालय ती तासगाव शहरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर येथील माणूस जाणे शक्य आहे का? तासगाव शहरातील का म्हणून 2 अंतरावर ठेवलेला आहे हे दिसतंय. तुम्ही जनावरांचा दवाखाना बघा, जनावरांच्या दवाखान्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे. त्या जनावरांच्या दवाखान्यामध्ये जी मशीन आहे जे एक्सरे मशीन ती सुद्धा बंद पडलेली, तिथं ऑपरेटर नाही. अक्षरशः तासगाव शहराची अवस्था बेकार करून टाकलेली आहे. या तासगाव शहराला वाली कोण नाही? जनतेने या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. तुम्ही विचार केला तर स्वतःला वाचवणार आहे तुम्ही. येऊ देश वाचवायचं, ही तासगाव वाचवायचं म्हणजे कोणी वर्ण कोण तरी येऊन वाचवणार नाहीत, तर भगतसिंगांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यालाच याच्यामध्ये उतरावं लागेल आणि आपला गाव आपलं शहर आपल्यालाच वाचवावं लागेल असं माझं म्हणणं आहे जनतेसमोर.
मुळात तासगाव शहराचा जो स्वच्छतेचा ठेका आहे तो 1 कोटीच्या वरच्या रकमेज आहे आणि स्वच्छतेचा जे काम ठेका घेणारी जी कंपनी आहे ती जलसा नामक कंपनी तिलाच मूळ काळ्या यादीत टाकण्यात आले. आता तीच कंपनी जर काळ्या यादीत असेल तर नंबर पांढऱ्या यादीत कुठं येणार. आणि त्याचबरोबर जे स्वच्छता सर्वेक्षण आहे त्यामध्ये जे आत्ता तासगाव शहरातून जे निवडले गेलेले जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक नाही तर तासगाव शहरात सोनेरी टोळी कार्यरत असा इथल्या नागरिकांना आता आभास झालेला आहे किंवा समजलेला आहे. कारण त्यांचं सगळं एखादा सर स्वच्छतेचा ठेका दिला तर त्यात आमची टक्केवारी किती आणि आत्ता मुळात जी स्पर्धा आहे म्हणजे तुम्ही म्हणताय आता पत्रकारांनी एक विचारला की विटा शहर एवढ्या जवळ असून देखील ते भारतात सातत्याने देशात पहिल्या 3 क्रमांकात किंवा पहिल्या काही क्रमांकात नंबर येते. मुळात आमची स्पर्धा ही देशांतर्गत नाहीच कारण आमच्याच योजनाच अशा भुयारी आहेत त्या. आता ही भुयारी योजनेची काम जे सुरू आहे ही भुयारी गटार योजनेचं काम सुरू संपलं आणि त्याचं टोपान उघडलं की आम्ही देशात नाही तर जागतिक लेवलला पहिल्या 3 क्रमांकामध्ये दिसून येऊ. आणि आमचे नगरसेवक असतील किंवा एवढे तर पोटतिडकीने काम करत आहेत